किचलकरंजी लोकसभा मतदारसंघापासून तयार झालेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता मात्र दोन हजार नऊ नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याला सुरुंग लावला तब्बल दहा वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा लोकसभा मतदारसंघ आपल्या बाजूने ठेवला माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश करून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीकडून गड हिरावून घेतला विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे गेल्या काही निवडणुकीपासून समीकरणे बदलली दोन हजार चारच्या निवडणुकीत जनसुराजने बाजी मारली तर दोन हजार नऊ व दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेने विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली मात्र गेल्या दोन निवडणुकांच्या निकालांत शेतकरी संघटनेची भूमिका निर्णायक ठरली माजी खासदार राजू शेट्टींच्या विरोधात कोण ही चर्चाही रंगली आहे मात्र उमेदवार निश्चित झाल्यानंतरच निकालाची गणिते ठरणार असून जातीय समीकरणेही निर्णायक ठरणार आहेत या लोकसभा मतदारसंघात जैन धर्मीय लोकांची संख्या अधिक आहे त्याचबरोबर मराठा समाजाची संख्याही तितकीच लक्षणीय आहे दुरंगी लढत झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महायुती दोघेही समान अंतरावर असतील सरशेट्टी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला तर महायुतीला या ठिकाणी अडचण होऊ शकते या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच शिवसेनेचीही ठाकरे गट स्वतंत्र ताकद आहे शेतकरी संघटनेची मोठी ताकद या मतदारसंघात आहे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जातीय समीकरणांचा प्रभाव जाणवला त्यावेळी धैर्यशील माने यांचा विजय व शेट्टे यांचा पराभव झाला असला तरीही मते विचार करायला ठरली सध्या महायुतीतून माजी आमदार डॉक्टर सुजित मेणसेकर यांचेही नाव चर्चेत आहे तर ठाकरेंचा पाठिंबा मिळविण्यासाठी शेट्टेंचे प्रयत्न सुरू आहेत महायुतीकडूनही येथे नवा चेहरा दिला जाण्याचीही शक्यता आहे त्यादृष्टीने राहुल आवाडे व शौमिका महाडिक यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे मतदारसंघात प्रकाश आवाडे राजूबाबा आवळे अमल महाडिक विनय कोरे यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे हातकणंगले लोकसभा निवडणूक दुरंगी होणारे की तिरंगी याबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे राजू शेट्टे आणि धैर्यशील माने या दोघांत दुरंगी लढत झाली तर दोघांनाही समान संधी असल्याचे चित्र आजतरी आहे मात्र तिरंगी लढत झालीच तर मग तिसरा उमेदवार कोण आणि महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिलाच तर राजू शेट्टी यांची भूमिका एकला चलोरे ची राहणार का आणि तिरंगी लढतीचा फटका शेट्टी यांना बसण्याची शक्यता आहे आमदार विनय कोरे यांची दूध संस्थेच्या माध्यमातून आणि कुटुंब जोडली गेली आहेत शिवाय माझे आमदार महादेवराव महाडिक यांचा हातकणंगले तालुका म्हणजे एक प्रकारे बालेकिल्लाचा आहे तर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचे मूळ गाव याच विधानसभा मतदारसंघात येते दुरंगी लढत झाल्यास समान अंतरावर दोन्ही गट असतील पण तिरंगी लढत झाल्यास शिवसेनेचा निष्ठावंत विभागला जाईल त्याचा फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बसेल शिवाय महायुतीला इथून ताकद मिळेल असा अंदाज आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी